काय बाई 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 हो तुमच्या तोंडी सुना कुठं उतरतल्या काय बी माहिती नाही बघ मला. आई 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 आणि या संधिवाताना तर माझं गुडघ्यांची पार वाट लावू घे बघा. अहो किती दुखताय का? वय झालंय माझं, म्हातारपण आलंय मला. अहो म्हातारपण तर तुम्हासनी आलंय म्हणून तर तुमच्या दोन्ही सुना तुम्हाला काय बी विचारत नाही बघा. काय हो आता गेल्या कुठं हुंड राहिला? जाताना काय सांगून गेल्या की नाही तुम्हाला? नाही ना. मग आता बघा काय ते तुम्हाला ना फक्त मालाच का नावं ठेवायची माहिती आहे. बाई 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 अहो आता मी हाय म्हणून समजा हे घर चालते तुमचं, हा सगळा प्रपंच ना माझ्यामुळे चालतो या, नाही तर तुम्हाला कोण बी विचारायचं नाही बघा. मी हाय म्हणून तुम्हाला दोन टाइमच चांगलं घ्यायला मिळतं या. तुमच्या त्या दोन्ही सुना ना काय बी कामाच्या नाही बघा, आता गेल्यात ना बघा आता काय ते आलात. या कुठं गेलं होतात गाव कोळपायला? हा काय तुमच्या आईबानी तुम्हाला काय शिकवलं की नाही? हा सांगून जायची काय पद्धत आहे की नाही तुमच्यात? मस्त आपलं वाढवलं एवढं आणि पाठवून दिलं आमच्या घरात, कुठलं पाप केलं होतं आणि तुम्ही आमच्या पदरात पडलं काय माहिती? आता बघत काय बसलाय माझ्याकडं, जा लागा कामाला. ते बाई जा ते दळणात ठेवलंय ना ते भाकरी करून वाढा. आणि ए बाई आता कालवण करायला घेशील ना त्याच्यामध्ये भसा भसा तेल होतो नकोस. महाग आहे तेल. आणि कपडे धुवायला घेतल्यावर साबणाची वडी बाहेर काढून ठेव, नाही ठेवून देशील पाण्यात चिरगळायला. तुझा बाण आहे हा पाठवत मला पा साबून. आता जा आणि लागा कामाला, भुका लागलाय रामासनी, वाडा आता काय ती लवकर. अरे बाबा आय 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 आय.